नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये माळपिंपरी या गावामध्ये। इथे बापू बेलोकर हे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात, तर त्यांची शेती कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार सर। नमस्कार। तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या। माझे नाव बापू शांतराम बेलोकर, मुक्काम पोस्ट माळपिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी तशी रासायनिक शेतीला सुरुवात माझी 2002 पासून झाली सुरुवात। आणि जर नैसर्गिक सुभाष पाडेकर पद्धतीने जर शेती करायची म्हटली तर मी 2018 पासून सुरुवात केली। ओके, मग तुम्ही या शेतीकडे कसे काय वळलात, म्हणजे कसं वाटलं की ही शेती सुरू करावी? जेव्हा मी 2013 पासून भाजीपाला आणि इतर पिकं घ्यायला लागलो आणि पाईपलाईनचं आपलं कर्ज काढून जाऊन पाईपलाईन केली, तेव्हा भाजीपाला लावायचा आम्ही मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात। तेव्हा जे भाव आणि जे केव्हा भाव मिळायचा तर माल राहायचा नाही, आणि जर भाव असला तर माल राहायचा नाही, त्यामुळे शेती लॉसमध्ये आली होती। आणि जे कर्ज केलेलं होतं पाईपलाईनसाठी ते पण म्हणजे जास्त होत चाललं होतं। जवळजवळ आम्हाला 2018 13-14 लाख रुपये कर्ज आपल्यावर झालं होतं, ते फेडायची सुद्धा जमिनीतून जमीन आपल्या फिटेल याची गॅरंटी नव्हती। मग असेच सुभाष पाडेकर युट्यूब आम्ही युट्यूबवर बघितलं, तेव्हापासून सुरुवात केली। आणि नाशिक इथं शिवार फिरायला गेलो 2018, तेव्हापासून निर्णयच घेऊन टाकला की आपण ही अशीच शेती करू। तर आता तुम्हाला एकूण शेती किती आहे? शेती माझी घरची 7 एकर आणि बाहेरची 7 एकर अशी संपूर्ण नैसर्गिक आहे, संपूर्ण सुभाष पाडेकर पद्धती। ओके, मग तुम्ही शिबिरावरून ज्यावेळेस आला त्याच्यानंतर सुरुवात कशी केली या शेतीला, कुठल्या पिकापासून आणि किती एकर पासून? मी सुरुवातला तिथून 2018 जेव्हा आलो तिथूनच ते आमच्या पाडेकर गुरुजींना विचारून सांग की बुवा माझं आता पहिलंच वर्ष आहे तर मी कशी शेती करू। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पूर्ण पण करू शकता फक्त त्याच्यात, आणि तिथं जे भरपूर प्रमाणात शेतकरी आले होते, काही म्हणजे डॉक्टर होते, मोठमोठे लोक होते, आणि पण गरीब इथले जे गरीब कमी जे 1-1.5 एकरवाले शेतकरी होते ते पण तिथं होते, त्यांचे अनुभव घेतले। आणि घरी आल्यावर पूर्ण म्हणजे निर्णयच बदलावला की आपल्याला रासायनिक शेती आजपासून करायची। मी माझ्याजवळ जी पिकअप गाडी होती ती विकली आणि एक गाय घेतली, तेव्हा म्हणजे जे 750-1000 लिटरची जीवामृत बनायला टाकी त्याला सुद्धा पैसे नव्हते। मी जवळजवळ 3 दिवस रात्र एक 8x8 रुंदीला आणि लांबीला आणि खोल असा टिकमाने आणि कुदळने 3 दिवस जीवामृतसाठी साठवण्यासाठी खड्डा खोदला आणि त्याच्यावर ताडपत्री म्हणजे पॉलिथिन कागद टाकला आणि तेव्हापासून सुरुवात केली। तर एकाच दिवशी म्हणजे 14 एकरची आपण केळी होती, तेव्हा 2 एकर केळी होती आणि थोडा गहू भाजीपाला असा लावण्या तेव्हापासून सुरुवात केली। ओके, मग पहिलं पीक कुठलं होतं तुमचं? केळी होती आणि भाजीपाला पण होता, टमाटे। नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही शेतीसाठी कोणकोणत्या निविष्ठा तयार करता? आम्ही शेतीसाठी जीवामृत, घनजीवामृत आणि जो बांधावरचा 10-10 झाडांचा पाला आहे, अग्निअस्त्र, गोमूत्र किंवा कडुनिंबाचा पाला असं अग्निअस्त्र, 10 पर्णी अर्क याचं निविष्ठा तयार करतो आणि त्याच आम्ही शेतात वापरतो, म्हणजे बाहेरून काही आणायचं काम आम्हाला विकत आणायचं। तर तुमच्या या शेतीचं वर्षभर नियोजन कसं असतं? वर्षभर म्हणजे आमचं 1-2-3 एकर पपई असते, 2-3 एकर केळी असते आणि भाजीपाला असतो। आणि ज्या पिकामध्ये आम्ही आंतरपिकं घेतो ते उडीद, मूंग, चवळी सगळं असतं, ते काही जे केळी असते ती आम्ही व्यापाऱ्याला देतो, काही पिकवून सण भट्टी लावून सण पिकवतो किंवा मुंबईला असे जळगावला ग्राहक आहे आमचे त्यांना देतो, आणि जे उरलेला जो माल असतो तो व्यापाऱ्यांना देतो, जो म्हणजे तेवढं पिकवलं जात नाही तेवढं। आणि गहू, बन्सी गहू असतो 5-6 एकर, त्याचे ग्राहक दरवर्षी जे आपले 5-6 वर्षापासून फिक्स आहे, जेव्हा पेरणीच्या वेळेस तेच आपल्याकडून बुकिंग करून घेतलेले असते। 6000 रुपये क्विंटल आपला, 60 रुपये किलो गहू असतो आपला, तो 5-6 वर्षापासून आपण देतोय। आणि जे भाजीपाला ग्राहक आहे ते आपण जळगावला आहे, जामनेरला आहे, त्यांना आठवड्यातून 2-3 वेळेस आपण देतो। आणि एखाद्या वेळेस जर जास्त माल असला तर आपण मुंबईला पिकअपने गाडी घेऊन जाऊन तिथं सोसायटी वाईज विकतो। आणि आपल्या मुंबईला पण असे 15-20 जे नॅचरल नैसर्गिक खाणारे फळं वगैरे ते भरपूर ग्राहक आहे, त्यांना आपण ट्रॅव्हल्सने किंवा गाडीने पाठवतो, म्हणजे फिक्स गिराईक झालेला। त्यामध्ये वाण कोणते वापरता? आम्ही तर जास्त देशी, जे देशी बियाणं आहे त्याच्याकडेच भर देतोय, जे मिळत नाही ते
फक्त जे अगोदर आपण शेतात घेतो त्याच आम्ही बियाणं तयार करतो आणि ते वापर पुढच्या वर्षी. शेतीमध्ये तुम्हाला मदत कोण कोण करतात? वडील आहे, आई आहे आणि भाऊ वहिनी आणि आम्ही स्वतः माझी मिसेस. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब? पूर्ण कुटुंब. आम्ही सकाळपासून 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8-9 किंवा रात्रभर लाईट असेल तेव्हा शेतातच असतो. मग मनुष्यबळ कसं लागतं? मनुष्यबळ आम्ही जास्त काम घरीच करतो सगळं. मग या शेतीमध्ये म्हणजे शेती ज्यावेळेस पासून सुरुवात केली त्यावेळेस पासून आताचा अनुभव, नैसर्गिक शेती परवडते का तुम्हालाही? मग परवडते ना आपल्याला. आता आम्ही जो गहू लावतो जर आम्ही मार्केटला घेऊन गेला असतो किंवा रासायनिक केला असता तर तो गहू फक्त 2000 किंवा 2100 रुपये गेला असता. आणि जो आपल्याला 15 ते 16 क्विंटल निघाला असतो आपण समजून घ्या त्याला युरिया घाल डीएपी घातलं असतं म्हणजे एकरी 7-8 हजार रुपये खर्च लागून सन आपण त्याला 15 क्विंटल निघाला असतो तो मार्केटमध्ये किंवा 2100 किंवा 2200 रुपये म्हणजे जवळजवळ 30-35 हजार रुपयाचा गहू घेतला असता. आपण तोच गहू 1 क्विंटल गहू 6 हजार रुपयाला आपला गहू भुकून जातो आणि ते म्हणजे विनवणी करतात आपल्याला की मला एवढा क्विंटल पाहिजे आपल्याला एखाद्या नसतो माझ्याकडे आणि खर्च त्याला फक्त 0 आहे कारण की आम्ही बाहेरून फक्त गुळ आणतोय आता विकत. कारण की आपलं गोमूत्र घरचं आहे शेण घरचं आहे बाहेरून आणायचं काहीच काम. मग या शेतीसाठी तुम्ही गाई कोणत्या प्रकारच्या वापरता? आम्ही गीर गाई वापरतो. जम आपल्या शेतीला पिचप गाय सोडून आपली जी देशी गाय आहे ती सगळ्यात. आता गाई किती आहेत आपल्याकडे? 2 गीर गाई आहे, 2 बैल आहे आणि 1 छोटे लहान 2. जे तुमचं नैसर्गिक शेतीतले उत्पन्न आहे किंवा जो माल निघतो तो तुम्ही कसा विक्री व्यवस्थापन कसं केलं? पहिल्यापासून काय अडचणी आल्या? अडचणी सुरुवातल्याच आल्या होत्या कारण की आपली ओळख परिचय नव्हता. आपण सांगायचो की बाबा हे आम्ही याच्यावर कोणतेच कीटकनाशक मारले नाही आहे, आम्ही याला डीएपी घालले नाही शेतात, युरिया मारलेलं नाही आहे किंवा तणनाशक वगैरे काहीच वापरत नाही आहे. तेव्हा लोकांना काहीतरी वाटत होती की ह्या काहीच फरक नाही बाबा याच्यात आणि त्याच्यात. पण जेव्हा त्यांनी खायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजलं की आणि त्यांनी 10 लोकांना सांगितलं की खरोखरच यांचा माल जे केळी पपई यांच्यात गोडवा आणि चवीमध्ये टिकवण क्षमतेमध्ये फरक आहे काहीतरी वेगळे. तेव्हापासून आपल्याला ग्राहकांची म्हणजे जास्त. ग्राहकांची प्रतिक्रिया काय होती म्हणजे फरक पडला आजारी पडले नाहीत असं काय प्रतिक्रिया? ग्राहकांची प्रतिक्रिया आहे ना खायला चांगलं होते, चवीला चांगलं होतं, टिकवण चांगलं होतं. आणि आता केळी जर घेतली आपण तर ती व्यापाऱ्यांची केळी 2 दिवसात काढी पडून सण फेकून द्यावी लागत होती. आपली उलट जर 8 दिवस ठेवली तर तिला जास्त गोडवा येत होता. अच्छा, म्हणजे मुरत जात होती. मुरल्यावर जास्त गोडवा लागत होता आणि पपईचं पण आपलं गोडच होती त्यामुळे आपलं जे ज्यांनी एक वेळेस घेतली त्यांनी शेवटपर्यंत पपई आतापर्यंत सुद्धा ते फळ आपल्याकडून येत आहे. ओके, तर जर तुम्ही नेटवरती सर्च केलं किंवा केळी कशी पिकवतात तर तुम्हाला असं दिसून येईल की ती पावडरच्या पाण्यामध्ये टाकून मग ती पिकवायला ठेवतात. तुम्ही कशा पद्धतीने पिकवता? आम्ही पारंपरिक पद्धतीने जसे आम्ही गाय एका टाकीमध्ये किंवा 500-1000 लिटरच्या टाकीमध्ये पूर्ण केळी भरतो त्याच्यात गाईचं खालून त्याला होल पाडतो त्याला सकाळ संध्याकाळ गौरीर गावरान तूप टाकतो आणि त्याला सकाळ संध्याकाळ हे देतो धुरी देतो. धूर म्हणजे खालून धुरी देतो. खालून द्यायचं आणि वरतून एअर पॅकिंग करायचं ते तिसऱ्या दिवशी पिकून जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा आहे? शेतकऱ्यांना तर एकच संदेश देतो की आपली जी रासायनिक शेती आहे ती आता आसमानी सुलतानी संकट येतात भरपूर येतात. आताच गारपीट वगैरे झाली, जो लावलेला खर्च आहे तो सुद्धा निघणार नाही. जर अशी शेती केली मुख्य पिकात जर आंतरपिकं घेतले आणि भाव जर आपला म्हणजे फिक्स भाव असतो आपला जर हे असलं तर उत्पन्न आपल्याला 3 पट किंवा 4 पट जास्त मिळतं, भाव पण जास्त मिळतात. म्हणजे असं शेतकरी म्हणतात की नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही, खरं आहे का? नाही नाही तसं काही नाही आहे. फक्त आपलं जे जीवामृत घनजीवामृत वगैरे आपण जर व्यवस्थित त्याची हे केली म्हणजे बनवलं केलं आणि थोडं 1-1.5 वर्ष आपल्याला सुरुवातीला थोडं लक्ष द्यावं लागतं आणि नंतर जर जमीन पैलवान झाली तर आपण जर नाही बी दिलं तर आपली जमीन पैलवान झाली तर आपलं पीक सदृढ असतं, आरोग्य असतं, त्याच्यामुळे उत्पन्न भरपूर वाढतं. तर ज्यावेळेस मी यांच्या शेतावर यायला निघाले होते तर मी आजूबाजूला लोकांना विचारत होते की बापू इथे नैसर्गिक शेती कोण करतात तर ते म्हणत होते की भरीत वांग्यासाठी प्रसिद्ध असणार आहे का, म्हणजे भरीत वांग्यावाले बापू का, मग याच्या मागची काय गोष्ट आहे? हा मी म्हणजे आमच्या वडिलापासूनच आम्ही भरताचे वांगे लावत होतो यापूर्वी रासायनिक मध्ये पण
आणि आता विषमुक्त पद्धतीने बी आम्ही भरताचे वांगे लावत आहेत. आणि मी ते म्हणजे माझे वांगे घ्यायला दुरून मुंबईहून पुण्याहून लोक यायचे, त्यामुळे ते थोडं गावात हे प्रसिद्ध आहेत. खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिली. जर कोणाला यांच्या शेतीमधील पपई असेल किंवा यांच्या शेतीतले तुम्ही सगळे प्रोडक्ट ऐकलेलेच आहेत, जर कोणाला मागवायचं असेल तर तुम्ही एकदा नंबर द्या त्यांना, प्रेक्षकांना आपल्या. माझं नाव बापू शांतराम बेलोकर. मोबाईल नंबर 84 59 36 61 08.